अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील मदनीनगर भागातून वासिम खान नसीम खान यांच्या घराच्या कंपाऊंड मधून 3 चोरटे बकऱ्या चोरून नेत असताना रंगेहात पकडण्यात आले। जवळपास 20,000 रुपये किमतीचे या 3 बकऱ्या असून महेंद्र उर्फ प्रमोद रामचंद्र निंबाळकर राहणार बाळापूर तालुका जिल्हा अकोला, आकाश भीमराव मोरे राहणार उपकी भोर तालुका जिल्हा अकोला, तर तिसऱ्या अज्ञात इसमाचे नाव समजू शकलेले नाही आहे। या 3 आरोपींनी वासिम खान नसीर खान यांच्या मालकीच्या घराच्या कंपाऊंडमधून बांधलेल्या बकऱ्या संगनमताने बकऱ्यांचे दोर जबरदस्तीने कापून बकऱ्यांना त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाच्या टाटा इंडिगो कारमध्ये कोंबून घेऊन जात असताना वासिम खान नसीर खान यांना दिसले असता त्यांनी पळत जाऊन आरोपींना विरोध केला, त्यामुळे त्यांना आरोपींनी धक्काबुक्की करून जबरदस्तीने बकऱ्या चोरून नेण्याचा प्रयत्न केला। परंतु दरम्यान आरडाओरडा झाल्यामुळे नागरिक गोळा होत चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले। बकरी मालक यांच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा जामनेर पोलिसात दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपींना जामनेर न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे। काल दुपारी 3-4 वाजेच्या सुमारास जामनेर शहरात एका पांढऱ्या रंगाच्या इंडिगो गाडीमधून 2-3 इसम फिरत होते। त्यांनी मदनीनगर जो आपला जामनेर शहरातला मुस्लिम मोहल्ल्याचा भाग आहे त्या ठिकाणी जबरदस्ती बकऱ्या चोरून नेण्याचा प्रयत्न केला, किंबहुना ते घेऊनच जात होते। नंतर ते फिर्यादीने आरडाओरडा केल्यानंतर पब्लिकनी जमा होऊन ती गाडी थांबवली आणि त्यातल्या त्या बकऱ्या पोलीस गेल्यानंतर त्या परत त्या फिर्यादीच्या ताब्यात देण्यात आल्या। या प्रकारामुळे IPC 392 प्रमाणे त्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत, त्यांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे। दिनांक 5 डिसेंबर 2023 पावेत तो पोलीस कस्टडीमध्ये आहे। त्या दरम्यान त्यांच्याकडून सखोल चौकशी करून अधिक गुन्हे उघडकीस आणण्याची किंवा त्यांचा इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहेत का, इतर काही प्रकार केलेले आहेत का किंवा केलेले आहेत पण ते रेकॉर्डला नाहीत किंवा नवीन गुन्हे त्यांच्याकडून काही उत्पन्न होऊ शकतात का, या दृष्टीने पोलीस प्रयत्न करत आहेत। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।